काल जालना येथे जे मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, आतापर्यंत त्यांनी आंदोलन तोडायचं फोडायचं आणि राज्य करायचं अशी त्यांची धोरणं होती, पण तिथं जे सर्वसामान्य मराठा समाज होता ते आंदोलनाला कुठलीही पाठीमागे न घेतल्यामुळं त्यांनी लाठीचा वापर केला, आमचेच पोलीस बांधव आमच्या विरोधात उभा केले, आमच्यावर लाठीचार्ज केला आणि मराठा समाजावर प्रत्येक वेळी जर अन्याय करत असेल तर मराठा समाजानं शांततेत किती आंदोलन करायचे, 58 आंदोलनं आम्ही शांततेत कुठं तर सुई पडलेला आवाजसुद्धा आम्हाला आंदोलनात जाणवत होता, पण त्या फडणवीस साहेब जे आहेत राज्याचे गृहमंत्री त्यांनी मराठा बांधवांना जे पोलीस अधिकारी आहेत ते आमच्या विरोधात उभा करून त्यांना आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, लाठीचार्ज केला, त्या गोष्टीचा निषेध तर करतोच, पण फडणवीस साहेबांना थोडी जर लाज वाटत असेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा मराठा समाजाच्या आक्रोशाला सामोरे जावं. सर, आज मराठी बांधवांकडून आंदोलन करण्यात आलं होतं जालना येथे, त्या घटनेच्या निषेधात आंदोलन कशा पद्धतीचा बंदोबस्त लावला आणि शांततेत आंदोलन पाहिलं? संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री सोमनाथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच मराठा बांधवांनी अतिशय शांततेने कोंडी या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त नेमलेला होता. आंदोलकांनी पूर्णपणे पोलिसांना सहकार्य केलेलं आहे. बंदोबस्त शांततेत पार पडलेला. मी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांचा आभार मानतो आणि हा बंदोबस्त संपला असं जाहीर करतो.